हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. साहेब, तुम्ही पाण्याचा करेक्ट कार्यक्रम करा, आम्ही त्यांचा करू. वैभव पाटील, खानापूर मतदारसंघातल्या वंचित गावांचा टेंभूत समावेश केल्याची तुम्ही घोषणा केली. इथं जे होईल ते आम्हीच केली असा प्रकार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इथे पाण्यावरच निवडणुका होत आहेत. साहेब, एकदा पाण्याचा करेक्ट कार्यक्रम करा म्हणजे आम्ही त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू, असे वैभव पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांचे नाव न घेता टोला लगावला. पाण्याच्या राजकारणावर बोलताना इथे 40 वर्षा आधीपासून पाण्याचे राजकारण सुरू आहे. साहेब, तुम्ही एकदा या वंचित गावांना पाणी द्या, पाण्याचा राजकारणाचा करेक्ट कार्यक्रम करा. आम्ही यांचा करेक्ट कार्यक्रम करतो असं म्हणत माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आपले इरादे स्पष्ट केले. चला पाहूयात काय म्हणाले वैभव पाटील. त्याची सुद्धा जॉईंट सेवरल जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे, ती मात्र तुम्हा आम्हा कोणातरी घ्यायला लागते अशी परिस्थिती या मतदारसंघात. पण त्यावेळी तुम्ही दिलेलं उत्तर आणि तुम्ही दिलेली ठोस जी घोषणा आहे त्याच्यावरती साहेब आमच्या सगळ्यांच्या कार्यकर्त्याचं असं म्हणणं आहे की ज्यावेळी हे सगळं अंतिम टप्प्यात येईल, ज्याचं टेंडर होईल, हे सगळं ज्यावेळी प्रशासकीय मान्यता सगळ्या गोष्टी होतील, त्यावेळी साहेब तुमचा या विट्यापासून या वंचित गावात सगळे जे आहेत, जे आता नवीन गावाचा समावेश होणार आहे या योजनामध्ये, त्या प्रत्येक गावामध्ये हत्तीवरती नेऊन साखर वाटून तुमचा सत्कार करायचं नियोजन होईल. मग पण आम्ही सर्व कार्यकर्ते या निमित्ताने करणार आहे, कारण की इतके वर्ष झाले साहेब फक्त पाणी 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 ह्यावरतीच आम्ही निवडणुका लढलो. साहेब आमचं वर्ष 40 झालं, निम्म्या टप्प्यावर आम्ही थांबलो, अजून पाण्यावरतीच निवडणूक लढायची. परवा कुणी तर तुम्हाला सांगितलं म्हणे की साहेब आता पाण्याचा करेक्ट कार्यक्रम करा, तुम्ही करेक्ट कार्यक्रम करण्यात माहिर आहात असं काही लोकांनी कुठेतरी सांगितलं असं माझ्या कानावर. मी साहेब तो खरंच असं सांगतो, खरंच एकदा करेक्ट कार्यक्रम या पाण्याचा करून टाका म्हणजे आम्हाला त्यांचा कार्यक्रम करेक्ट करायला मग पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने सजू. कारण की विकास कामावरती अनेक गोष्टी, पाणी आलं पाहिजे आलंच पाहिजे, मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे. कैलासवासी राजाराम बापूंचे स्वप्न होतं की दुष्काळ भागामध्ये पाणी हे शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे, त्यासाठी त्यांनी अनेक वेळा फार मोठे उठाव ते काम नशिबाचा भाग आहे. आमचं सुद्धा सुदैव आहे की तुम्ही जलसंपदा मंत्री असताना आणि आम्ही कैलासवासी राजाराम बापूंचे सगळे अनुयायी असताना तुमच्या हस्ते आज आम्हाला पाणी मिळणार आहे, हे सुद्धा आमचं सद्भाग्य आहे. आणि ते सद्भाग्य तुमच्या हातात लाभावं आणि तुम्ही ह्या भागाचे भगीरथ व्हावे अशी अपेक्षा या निमित्तानं आम्ही सगळेजण व्यक्त करतो. सतत लाईट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय, आता चिंता करू नका. आजच आणि आताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा. एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विट्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट. आमचा पत्ता नेवरी रोड विटा